लोकल ट्रेन आलेली आहे इथे. लोकल ट्रेन आपण 4:13 ची लोकल ट्रेन पकडून देऊ. छानवटी ट्रेन वंदे भारत. कोणे बेल वालेला विचारा, एक पण टमाटर ठेवतो कोणी? मी ठेवलाय पण माझी सवय आहे पहिल्यापासून. कैरी आंबा संदेश सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी ना, मी आज गावी जायला निघालो आहे. दिवा सावंतवाडी एक्सप्रेस या ट्रेनने आजचा माझा प्रवास होणार आहे. तर प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरती ही ट्रेन लागलेली आहे. पावसात कोकण रेल्वेने प्रवास करायचा म्हणजे ना वेगळीच काय मजा असते. तर ठीक आहे मंडळी, प्रवासाला आपण इथून सुरुवात करूया. आता आपली लोकल ट्रेन आलेली आहे इथे. लोकल ट्रेन आपण 4:13 ची लोकल ट्रेन पकडून दिव्याला जाणार आहोत. ही ट्रेन खालती आहे तशी पाऊस पडतो. डोंबिवली स्टेशन आलेलं आहे आपला. आपल्या डोंबिवलीला नाही उतरत, दिव्याला उतरायचं आहे. तेव्हा पूर्ण ट्रेन खालती आहे. युवा स्टेशनला मी आता उतरलेलो आहे. 5 वाजलेत आणि गर्दी कमी आहे तशी लोकल ट्रेनला. पाऊस पण पडतोय ना, मुंबईत जास्त गर्दी नव्हती. दिवा जंक्शन सध्या आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरती उभ्या आहोत. छान असा पाऊस पण लागतो इकडे मस्त असा. आणि ही आपली दिवा ट्रेन आपली पाहायला भेटते इकडे. आजची आपली जर्नी होणार आहे पावसामधून. अशी छान अशी आपली जर्नी होणार आहे कोकणामध्ये. तर मंडळी नाही बघा, दिवा सावंतवाडी एक्सप्रेसचे ना पुढचे 4 डबे आहेत ना ते रिझर्वेशन आहेत. D1, D2, D3 आणि D4 असे हे 4 डबे आहेत. ते रिझर्वेशन डबे आपल्याला पाहायला भेटणार आहेत. वडगाव सावंतवाडी दिवा एक्सप्रेस. छान अशी आपल्याला ही ट्रेन मस्तपैकी अशा लाल रंगामध्ये पाहायला भेटते इकडे. तर आतमध्ये बघूया आपण इंटिरियर कसं केलं या ट्रेनचं. ते रिझर्वेशन डब्याचं पूर्ण पाणीच पाणी आतमध्ये ट्रेनमध्ये. कुठं तर लिकेज दिसतं वाटतं, इकडे लिकेज आहे वाटतं इकडे. बघा छान अशी आपल्याला ही ट्रेन पाहायला भेटते इकडे. आणि इकडे बेडशीट बघा छान असे, पण पूर्ण पाणी आहे सीटवरती पूर्ण. असं सध्या ना या ट्रेनला तर गर्दी नाही, पण सीझनला गर्दी खूप असते. आणि ते ना फॅनचे 2 बटन आहेत, चार्जिंगचे 2 बटन दिलेले आहेत. आणि इकडे मस्तपैकी छान असं आहे बघा, छान असा रिझर्वेशन डबे क्लीन आहेत. पण पुढे बघूया आपण ट्रेनची कशी स्थिती आहे. छान अशी ट्रेन आपल्याला पाहायला मिळते इकडे. बेसिंग चार्ज बेकार आहे खूप. हे तर नावालाच दिलं आहे पूर्ण असं, याचा काही उपयोग पण नाही. शो शायनिंगमध्ये दिलं आहे. फायरचा बाटला इथे दिलं आहे. छान आहे असं. आपण इकडे बघूया इथं टॉयलेट तसे छान आहेत, असे क्लीन आहेत. तीच करता पण टॉयलेट्स इंडियन टॉयलेट आहेत. सीटची कवर चेंज केले तिकडे. पूर्ण ट्रेन खालती वगैरे पाहायला भेटते इकडे. आणि आता आपण जनरल डबे झालेलो इकडे. जनरल डब्याच्या सीट बघा कशा. संध्याकाळी करा चला. हा जनरल डब्याची टॉयलेट स्थिती बघूया काय. आपण चहावाले आले तिकडे. फेसिंगला पाणी, त्या माळाला पाणीच नाही काय बघा. पाऊस चालू तरी पण अजून पाणी नाही. हे तर पूर्ण खटारच आहे. फायरचे बघा कसं आहे. फायरचं आपल्याला बाटला दिसेल पण त्याचं पूर्ण नामोनिशाणच वाटत नाही. पूर्ण खराब झालं आहे पूर्ण. आता एक्सपायर झालं असेल मला वाटतं ते. छान असं आहे. टॉयलेट पण काय खराब आहे तेवढे. चिकन बिकन सर्व घाण केले, सर्व वाट लावलं ट्रेनची. इकडे तरी आहे काय झालं पाणी. तिथे आहे थोडंसं पाणी. हे याचं काही उपयोगच नाही पिणे का पाणी. फक्त शोला लावलं आहे असं. इंजिन बघा छान असं लागलेलं आहे ते इंजिन. आणि ते आहे ते 40153 WDP D4 मध्य रेल कल्याणची कल्याण कारशेटची आहे हा इंजिन. इथे छान असं छान आम्हाला सीट भेटतात बसायला मस्तपैकी. वरती लगेच पण ठेवू शकतो आम्ही इकडे. पण सध्या आमच्याकडे लगेच काही नाही. मी आणि माझी मिसेस आहे दोघी आम्ही चालल्या गावाला. आणि प्रत्येकाला एक सीट आहे छान अशी. विंडो सीट आम्हाला दोघांना पण भेटतात छान अशा.
किती छान वाटली ट्रेन. वंदे भारत. एक्झॅक्टली सुटलेली आपली ट्रेन दिवा सावंतवाडी एक्सप्रेस. गणपती बाप्पा मोरया प्रवास करण्याच्या अगोदर ठीक आहे सर, प्रवास चालू झालेला आपला. बघा काका दिसत जॉगिंग करतेली आपल्याला. मस्तपैकी आता कोकणातले व्ह्यू आपल्याला छान छान असे पाहायला भेटणार आहेत. हिरवगार असं आपलं कोकण. दादर स्टेशन दिव्यानंतर स्टेशन पनवेल आलेलं आहे आणि वाजलेत 7 वाजलेत. 7 वाजता पनवेल बरोबर आलेलं आहे आणि पनवेलचे वडापाववाले दिसतात आपल्याला. ₹20 दोन समोसे गरमागरम. चायवाले समोसे चाय चमचे चाय. इकडे गर्दी वाटते थोडीफार. पुढे गर्दी आहे थोडी. पनवेल आला चहा पिते मस्त की गरमागरम अशी चहावाले आले आणि समोसेवाले पण खूप जण आहेत तिथे. 10 रुपयाचा नाश्ता चालू झालेला आहे. इडली आलेले इडली मेंदू वडा. हा चहा दे चाय. चहा मस्त 10 रुपयाचा गरम. पनवेलला उतरलो. पनवेलचे समोसेवाले भाऊ समोसे घ्या. किती रुपये समोसा? 20 रुपये. गरमागरम आहे ना मस्त पैकी. समोसा ट्रेन ना पनवेलला 7 वाजता बरोबर आली होती आणि आताचे 7:30 झालेत. तरी पण अजून ट्रेन म्हणजे अर्धा तास पूर्ण लेट केलेली आहे ट्रेनला. बघूया किती वाजता सुटते ते. अजून किती आपल्या गाड्या पुढे दवत आहेत बाकीच्या गाड्या त्या. काका आले चहा घेऊन आपल्याला. आवडली तर पैसे द्या. स्पेशल चाय 10 रुपये. अर्धा तास क्रॉसिंग होती. 7:30 बरोबर ट्रेन सुटलेली आहे आपली इथून. 7 वाजता ट्रेन आली होती. 7:30 सुटले बरोबर. भारी नदी दिसत आहे. पूर्ण गडूळ पाणी आणि इकडे लोकांची भाजी पण लावून झालेली आहे. इकडे जोडले दिसत पुढे. समोसेवाले बघा कसे उतरतात फटाफट. बघा पाऊस पडतो तरी पण तिथे. अरे भिजला तो. गोव्याला पण आहोत मस्त आणि 8:45 झाले आहेत. पावसाचं वातावरण आपल्या कोकणामधील छान असतं. पाऊस पडतोय जोरात.
घेते थोडंसं. एक पण टमाटर ठेवतो कोणी? तुम्ही ठेवलाय पण. माझी सवय पहिल्यापासून कैरी आंबा सगळे आपण पैसे घेतो ना 20 रुपये. चार महिना असतात आंबे आंबा आणि टमाटो. वेल खाल्ल्यावर लोक आठवण काढतात आपल्याला. आम्ही खाल्ली मागाशी ना खाल्लं माझ्याकडे ना माझ्याकडे कधी खायचं कधी दुसऱ्याकडे पण खाऊन बघायचे त्यांच्या माझी मध्ये काय फरक आहे. छान असतं. कुठे तुम्ही कुठून पनवेल? पनवेल ते पनवेल ते कुठपर्यंत? पनवेल माणगाव पर्यंत. अच्छा माणगाव पर्यंत. ओके. माणगावला निम्यापेक्षा ट्रेन अशी खालती होते. त्याच्यानंतर खेळला तर पूर्णच खाली होते ट्रेन. ही पब्लिक होता होती आता माणगाव स्टेशनला. पावसा पाण्याचे दिवस सर्वांकडे छत्र्या. चला हो या मंडळी वेळ खायला मस्तपैकी वेळ खातो. पावसा पाण्याचे दिवस छान असे आम्ही वेळ घेतले आपण खाणं छान मस्त वेळ. ट्रेनमधली वेळ छान छान वाटतं की खायला. पावसाळ्याचे वेळी आपण खातो वेळ मस्तपैकी. त्याच्यामध्ये ना बीट टाकलं आहे, परत मिरची आहे आणि आंबा पण आहे आणि टॅमॅटो नाही टाकला त्यांनी. टॅमॅटो महाग आहे ना पण टाकला नसेल. पन्नास द्या. काकडी आम्हाला म्हणजे 10 रुपये काकडी. कवळे काकड्या ताजी एकदम कवळी. ठीक आहे कवळी काकडी तीन झाले. म्हणतात तुम्हाला किती दादा? दोन. कवळी काकडी रुजदार काकडी मस्त एक दादा पकडा. मसाला काकडी देतो. कवळी काकडी खायला भारी इकडे. काकडी काकडी मसाला काकडी. बस दोन झाल्या. दोन राणे एकमेकांची भेट झालेली इथे दिवा सावंतवाडी आणि इकडे ती रत्नागिरी दिवा. तिकडची फिरवली इकडे आहे ना आणि ती इकडची फिरवली तिकडे जाणार. जे काय आले फेरीवाले गेटमध्येच उभे आहेत. पूर्ण खालची ट्रेन आहे तिथली. आता काय सीझन नसतो ना त्याच्यामुळे ना ट्रेन पूर्ण खाली आपल्याला पाहायला भेटतात. आपल्याला पाहायला भेटतो
भारी वाटत आहे. बॅटरी किचन एअरफोन्स लहान मुलांचे पण खेळले आहे तिकडे. बॅटरी पण आहे, बॅटरी भारी आहे. अरे बापरे, उजेड खूप आहे, मोठा आहे, लय भारी उजेड आहे. चार्जिंगची बॅटरी आहे. फायनली आम्ही खेडला पोचलेलो आहोत. पावणे बाराला ट्रेन आली, लेट झाली खूप, झाली पाऊण घंटा लेट झालेली. बघा मस्त वेग आणि पाऊस पण उतरता उतरता पाऊस पण आला इथे. ट्रेन चालू झालेली आहे बघा इकडे, आणि आपण आता घरी जायला निघालो आहे. पावणे बारा वाजले, पाऊण तास लेट ट्रेन झाली आहे. 11:10 to 11:15 खेळलं इथे. आज खूपच लेट झाले. तर म्हणजे आपण हा व्हिडिओ ना इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि म्हणजे सबस्क्राईब करा. चला म्हणजे बाय, धन्यवाद.